उद्या जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती आणि या सभेपूर्वीच शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वार पलटवार सुरू झालेत। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उद्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। सभेची तयारी जोरदार सुरू आहे। आज संजय राऊत यांनी सभास्थळाची पाहणी केली आणि या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेही उपस्थित राहणार आहेत। सभेबाबत संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉ कृष्णा केंडे यांनी। उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे गटाची दुसरी आणि जळगाव मधली पहिली सभा पाचोऱ्याला होते आणि आता आपण पाहतोय की या सभेची तयारी पूर्ण झालेली या ठिकाणी आपण पाहतोय। सगळीकडे भगवे या ठिकाणी लागलेले आहेत आणि उद्या उद्धव ठाकरे या ठिकाणी या सभेला संबोधित करतील। खरं तर मालेगावची जी सभा होती त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता आणि त्यानंतर आता पाचोऱ्यामध्ये सभा होते। सभास्थळाची पाहणी या ठिकाणी संजय राऊत यांनी केलेली आहे। आपल्यासोबत सर आहेत, मला सांगा ही सभा उत्तर महाराष्ट्रातली दुसरी आहे परंतु पाचोराचा खरा वारसा सांगणारी सभा होईल का? म्हणजे वारसदार कोण? माझ्या बाजूला वैशालीताई उभ्या आहेत ना, आरोतात्यांच्या खऱ्या वारसदार त्याच आहेत। त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुद्धा आणि राजकीय सुद्धा हे येणारा काळ ठरवेल। ही सभा सुद्धा त्याने आयोजित केलेली सभा आहे। उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलेलं आहे, पक्षाची सभा आहे आणि जळगावपासून ते पाचोरापर्यंत आसपास सगळे तालुक्यातले शिवसैनिक या सभेसाठी गेले अनेक दिवस मेहनत घेत आहेत। आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत इथे ठाण मांडून बसलेले आहेत, सगळे पदाधिकारी। ही पक्षाची सभा आहे, शिवसेनेची सभा आहे, पण महाविकास आघाडीच्या या भागातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही ते आमंत्रित केलं आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुखांचं इथे आगमन होईल जळगावातून आणि ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे। हे आता आपण पाहिलं तर तयारी पूर्ण झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि स्टेज देखील सज्ज ठेवण्यात आलेला आहे आणि उद्या या ठिकाणी दुपारी नंतर या इथे आपल्याला सभा आयोजित केलेली आहे। उद्धव ठाकरे संबोधित करतील। उत्तर महाराष्ट्रातली दुसरी आणि जळगावातली पहिली ही शिवसेना ठाकरे गटाची सभा आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।